अब कोशिश करेंगे। या ठिकाणी रोशन टेकर कडून प्रयत्न केला जातोय, बारावा प्रत्यक्ष घेतलेला रोशनला मात्र रोखताना अपयश प्राप्त होत आहे। गुण मात्र या ठिकाणी आरके जोशीवाडी एक गुण, गुरुबडी शून्य, दीपक कदम पहिली चढाई गुरुबडी कडून। कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये, सुरक्षित चढाई, मात्र सुरक्षित चढाईला सुरक्षितपणे आरके जोशीवडी कडून संरक्षण लावले। जोशीवडी दोन, गुरुवडी झिरो आणि शुभम कदमची दुसरी चढाई आरके जोशीवडी कडून। आठ नंबर जर्सी घातलेला शुभम कदम ही चढाई करतोय, निश्चितपणे या चढाईत त्याला कमाल करावी लागणार आहे, कारण सामना बरोबर सुटला होता। तर एक नाही, दोन नाही, तर तीन तीन सामने या ठिकाणी बरोबरच सुटले आजच्या दिवसातला। हे एकूण जर समीकरण पाहिलं तर निश्चितपणे बोनस प्लस पॉइंट म्हणजेच ही चढाई दोन गुण प्राप्त कर। जोशीवडी चार, गुरव पिंपरी झिरो, चार झिरो, दुसरी चढाई अक्षय सकपाळ गुरववाडीकडून। अक्षय अक्षय पाहूया कशा पद्धतीने चढाई करतो। अक्षयची कामगिरी फार महत्वाची असणार आहे। आरके जोशीवडी हा एकूण जर पाहिलं तर अनुभवी अनुभवी अशा प्रकारचा संघ आहे, तर गुरुबडी देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा संघ पाहतो, कारण जर पाहिलं तर पहिल्या आणि दुसऱ्या डब्यानंतर आपण पाहिलं होतं की बरोबरीत सामना सुटला होता। निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न केला होता आरके जोशीवडीच्या दोन खेळाडूंनी, ही एक जबरदस्त कामगिरी केली। पिंपरी एक आणि जोशीवडी पाच, चार गुणाची प्रथमेश जोशीची चढाई, तिसरी चढाई सहा नंबर जर्सी घेतलेला प्रथमेश ही चढाई करतो। मी मगाशी म्हटलं होतं की रोशन भैकर मैदानात असेल तर काय होऊ शकतं आरके जोशीवडीचं, हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। जोशीवडी सहा एक, गुरुवडी तिसरी चढाई प्रशांत सकपाळ, प्रशांत सकपाळची ही तिसरी चढाई। फुलकर जातो आहे, त्याला पकडण्याचा प्रयत्न निश्चितपणे आरके जोशीवडीकडून केला जातो आहे। मी मगाशी म्हटलं होतं की आरके जोशीवडी हा संघ जर पाहिला तर एका बाजूला प्रथमेश आहे, दुसऱ्या बाजूला रोशन आहे, दुसऱ्या बाजूला सिद्धेश आहे, सिद्धेशकडून ही चूक होते, गुण प्राप्त होत आहे। पिंपळी दोन गुण, तर आरके जोशीवडी सहा, चार गुणाची आघाडी, चौथी चढाई सिद्धेश राणेची आरके जोशीवडीकडून। आरके जोशीवडीचा हा सिद्धेश या ठिकाणी ही चढाई करतो, एकूण चार गुणांची आघाडी आहे, पाच या ठिकाणी चढाई आहे, त्यापैकी चौथी चढाई हा सिद्धेश सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो। खोलभर जाऊ देतो, ही चढाई पूर्ण करत असताना त्याला पकडलं जात आहे, आधी अंगावर घेतली शिंगावर। पिंपळी तीन, जोशीवडी सहा, चौथी चढाई पिंपळी संघाकडून दिनेश कदमची, दिनेश कदम, दिनेश कदमला या ठिकाणी रोखलं जात आहे। खरंच तारीफ करावी लागेल खेळाडूचं नाव, सहा गुण जोशीवडी सात आणि प्रशांत लांबे, प्रशांत लांबेची ही महत्वाची चढाई मात्र रोखली जात आहे अप्रतिम अशा प्रकारचा प्रयत्न। पिंपळी जोशीवडी सात, पिंपळी चार, सात चार, अजय कदम चढाई करतो, शेवटची चढाई अजयची